नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाकडून एक खुशखबर आलेली आहे. आयोगाने ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आज नवीन जाहिरात आणलेली आहे. तर जागा आहेत जलसंपदा विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या. जवळपास 217 जागांसाठीची ही भरती आहे आणि याच्यामध्ये 123 जागा ह्या क्लास वनच्या आहेत मित्रांनो, क्लास वनच्या. ठीक आहे, तर जाणून घेऊयात माहिती या संदर्भातली. तर आज आलेलं आहे हे नोटिफिकेशन. 217 जागा आहेत ह्याच्यामध्ये. सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ ह्याच्या 5 जागा आहेत. सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अ ह्याच्या 18 जागा आहेत. सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब 94 जागा. सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ 51 जागा आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अ 49 जागा. ठीक आहे, तर दिस इज व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू गाईज. आणि ह्याच्यासाठीचे निकष सोपे आहेत, जे रेग्युलर असतात ते. भारतीय नागरिक असायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, वय जे सांगितलं आहे ते ओपनसाठी मॅक्स 38 आहे आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 43 पर्यंत आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधली पदवी हवी आहे मित्रांनो. दॅट इज आय थिंक इट इज सिव्हिल. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आता हा सगळा परीक्षेचा पॅटर्न काय. पूर्वपरीक्षा 100 मार्काची असते, मुख्य परीक्षा 400 मार्काची असते, मुलाखत 50 मार्काची असते. आयोगाच्या वेबसाईटवरती ह्याच्यासाठीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. जर का तुम्हाला सापडत नसेल तर GDC अकॅडमीच्या वेबसाईटवरती या, तर त्या वेबसाईटवरती आम्ही तुमच्यासाठी तो उपलब्ध करून देऊत. ठीक आहे, लवकरात लवकर अभ्यासाला लागा, फॉर्म लवकरात लवकर भरा आणि इतर माहिती जी आहे आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचूत. मागच्या वर्षीचा पेपर, त्याच्यासाठीचा कट ऑफ आणि मागच्या वर्षीच्या पेपरचं ॲनालिसिस, ह्या सर्व गोष्टी प्रीसाठीच्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुर्तास फॉर्म भरा अँड बेस्ट लक ह्या सर्व प्रोसेससाठी, पास व्हाल. धन्यवाद.